नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज कांद्याचे दर हे एकतीसशे रुपयेपर्यंत पोहोचलेले आहेत काही दिवसामध्ये कांद्याचे दर हे अजून वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी आनंददायक अशी ही बातमी आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला दर एकतीसशे रुपये आणि कशाप्रकारे व कसा भेटलेला आहे कांद्याचा दर हा एकतीसशे रुपये कसे विकला गेलेला आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नक्कीच व्हिडिओला लाईक करा चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो बाजार समिती राहता येते उनाई कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असा हा राहता या बाजार समितीमध्ये उन्हाई कांद्याला दर देण्यात आलेला आहे तर राहता या बाजार समितीमध्ये उन्हाई कांद्याची आवक होती मित्रांनो नऊ क्विंटलची आवक होती तर पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो आपण बाजार समिती लासलगाव येथे उन्हाई कांद्याला जास्तीत जास्त दर मित्रांनो पंधराशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल म्हणजे पंधरा रुपये ऐंशी पैसे प्रति किलो कमीत कमी दर मित्रांनो पाचशे पंधरा पाचशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर मित्रांनो अकराशे रुपये प्रति क्विंटलचा दर आहे मित्रांनो तर लासलगाव येथील उनाई कांद्याची आवक होती अठरा हजार शहात्तर क्विंटलची आवक होती मित्रांनो पुढील बाजार समिती पहा बाजार समिती संगमनेर येथील उनाई कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो दोनशे तर जास्तीत जास्त दर मित्रांनो पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मित्रांनो आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असा हा दर संगमनेरीतील बाजार समितीमध्ये कांद्याला देण्यात आलेला होता तर संगमनेरीतील उन्हाई कांद्याची आवक होती तीन हजार चारशे ब्याण्णव क्विंटलची आवक होती मित्रांनो पुढील बाजार समिती पाहूया तर मित्रांनो कामटी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल सॉरी मित्रांनो जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे तीस रुपये प्रति किलो आणि सर्वसाधारण दर अठ्ठावीस रुपये प्रति किलो असा हा दर मित्रांनो कामटिया बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला आलेला आहे तर कमीत कमीचा दर मित्रांनो दोन हजार रुपये किलो असा हा दर कामटी या बाजार समितीमध्ये कांद्याला देण्यात आलेला आहे तर मित्रांनो कामटी या बाजार समितीमध्ये कांद्याला इतका जास्त प्रमाणात दर का देण्यात आलेला आहे ते आपण पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो तुमचा एक लाईक बटन आम्हाला मोटिवेट करतं की अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो यामागील कारण असं आहे की कामटी या बाजार समितीमध्ये आवक ही खूपच कमी प्रमाणात येत आहे सध्या काही दिवसापासून कामटी या बाजार समितीमध्ये कांद्याचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा पडत आहे मित्रांनो तो तुटवडा पडल्यामुळे व्यापारांमध्ये सर्व व्यापार वर्गांमध्ये स्पर्धा लागलेली आहे त्यामुळे कांद्याचा दर हा तीन हजार रुपये प्रति क्विंटलला पोहोचलेला आहे मित्रांनो मित्रांनो या सर्वांमधून आपल्याला एकच गोष्ट पाहायला भेटते की ज्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी होत आहे ज होत असणार त्या बाजार समितीमध्ये कांद्याला दर हा जास्त प्रमाणात द्यावा लागेल मित्रांनो तर मित्रांनो त्यामुळेच आपण कांद्याच्या आवकीमध्ये जेवढा आवकेच्या प्रमाणात कमी करणार तेवढा मित्रांनो कांद्याला दर हा जास्त प्रमाणात देणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कामटी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला दर हा तीन हजार रुपये म्हणजेच तीस रुपये प्रति किलोने देण्यात आलेला आहे काहीच दिवसानं मित्रांनो हा दर हा पन्नास रुपयाच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया तोपर्यंत पाहत राहा शेतकरी विचार या यूट्यूब चॅनलला